कर्जमाफीबाबत एवढा खेळ करायची गरज नव्हती. आता सुरस कथा बाहेर येत आहे, त्यामुळे ही शेतकऱ्यांची चेष्टा सुरू आहे असा घणाघाती आरोप खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केला. एकीकडे ऐतिहासिक कर्जमाफीचा दावा सरकारकडून केला गेला खरा, मात्र अद्यापही कर्जमुक्ती केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये घोळ आहे. तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. तर मुख्यमंत्री कार्यालयातील कौस्तुभ दौसे आणि आयटी सचिव विजयकुमार गौतम यांनी खासगी कंपनीला काम दिल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला काम दिल्यामुळे त्यांचं सरकारशी काही लागेबंदी असल्याचा आरोप देखील त्यावेळेला राजू शेट्टी यांनी केला. राजू शेट्टींशी यासंदर्भात बातचीत केलेली आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी. कर्जमाफीचा घोळ अजून मिटलेला पाहायला मिळत नाही. अनेक नवीन नवीन प्रकरण जे आहेत ते समोर येतात. आपल्या सोबत खासदार राजू शेट्टी आहेत. कर्जमाफीचा घोळ जो आहे तो अजून मिटलेला नाही आहे. एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कसं बघतं संपूर्ण घटनेकडे? नाही, हा घोळ घालण्याची काही एक आवश्यकता नव्हती. सरकारचे बदलणारे दररोजचे निकष वेगळे, अटी वेगळ्या, आणि त्या सगळ्या माहिती पुन्हा पहिल्यापासून काढायच्या, परत त्या यादीचं सेपरेशन करायचं, याच्यामध्ये मानसिक त्रास हा अधिकाऱ्यांना झालेला ही वस्तुस्थिती आहे. फक्त अधिकाऱ्यांनाच नाही तर शेतकऱ्यांनाही झालेला आहे. शेतकऱ्यांना रांगेत उभा राहून शेतकऱ्यांनाही त्रास झालेला आहे. आणि एक आरोप केलेला होता की ही जी कंपनी आहे किंवा हे सगळं कारभार सांभाळली आहे ती कुठेतरी अधिकाऱ्याच्या जवळची आहे, त्यामुळे सगळं बोल झालेलं आहे. काय नेमकं आरोप आहे? खरं तर ज्यावेळी सरकारनं ऑनलाईन करायचा निर्णय घेतला त्यावेळी महाराष्ट्र आय टी कॉर्पोरेशन लिमिटेड ही जी काही महाराष्ट्र सरकारची स्वतःची कंपनी आहे, त्या कंपनीमार्फत हे सगळं काम करायला पाहिजे होतं. काही जर समजा त्याच्यामध्ये स्टाफ नसेल तर रिक्रूट करायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी हे जे सचिव आहेत या कंपनीचे विजयकुमार गौतम, या त्यांनी आणि कौस्तुभ दौसे जे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ओएसटी म्हणून काम करतात, या दोघांनी मिळून खाजगी कंपनीला हे काम दिलं. आणि ही जी खाजगी कंपनी आहे इनोव्हा आय टी इन्फ्रा लिमिटेड, ही अगदी नवकी कंपनी आहे. या कंपनीला कसला अनुभव नाही, यापूर्वी अशा प्रकारचं काम केल्याचं नोंद नाही. माहिती खाजगी कंपनीला कशी दिलेली आहे, या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्या कंपनीची कुठेतरी अधिकाऱ्यांचा लागेबंदी असल्याचा आरोप सुद्धा आहे तो राजू शेट्टी यांनी केलेला आहे. कॅमेरामन अनिल गोरसे, राजू सोनवणे, जय महाराष्ट्र.